अमोल मिटकरींची गाडी फोडणारा मनसे कार्यकर्ता जय मालोकरचा मृत्यू, मिटकरींच्या समर्थकांच्या झटापटीमुळे मृत्यू, कुटुंबियांचा आरोप. पोलीस भरतीतील मराठा उमेदवारांना धक्का, ईडब्ल्यूएस मधून भरलेले अर्ज स्थगित. एसईबीसी आणि ओबीसी प्रमाणपत्राच्या गोंधळानंतर आता ईडब्ल्यूएस प्रवर्गातूनही निराशाच, निर्णयाविरोधात मराठ्यांचा संताप. ठाकरेंनंतर आज अजित पवारांच्या घराबाहेर मराठा आंदोलन करणार, आरक्षणावरनं सर्वपक्षीय नेत्यांना घेरण्याचा प्रयत्न, आरक्षणावर भूमिका स्पष्ट करण्याची मागणी. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेची मोर्चेबांधणी सुरू, आज ठाकरेंच्या शिवसेनेच्या शाखाप्रमुखांची बैठक, मुंबईमधील रंगशारदा इथं ठाकरे शाखाप्रमुखांना करणार मार्गदर्शन. महाराष्ट्राचे नवे राज्यपाल सी पी राधाकृष्णन आज शपथ घेणार, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती राहणार, तर राजस्थानचे राज्यपाल म्हणून हरिभाऊ बागडेही शपथ घेणार. दिल्लीत आज काँग्रेसच्या संसदीय दलाची महत्वाची बैठक, अधिवेशनात कोणत्या मुद्द्यांवरनं सरकारला घेरायचं याची रणनीती ठरणार, सर्व खासदार हजर राहणार. पूजा खेडकर प्रकरणात आज दिल्लीच्या पटियाला न्यायालयामध्ये सुनावणी, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या तक्रारीनंतर दिल्ली क्राईम ब्रांचकडनं गुन्हा दाखल, खेडकर यांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज. अतिवृष्टीमुळे राज्यामधील 25 जिल्हे, 127 तालुक्यामधील 1,38,000 हेक्टरवरील शेतीचं नुकसान, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, गडचिरोली, चंद्रपूर आणि बुलढाण्याला मोठा फटका. राज्यभरात धोधो पाऊस, मात्र मराठवाड्याकडे पावसाची पाठ, मराठवाड्याच्या धरणांमध्ये अवघा 20% पाणीसाठा, तर जायकवाडीमध्ये फक्त 7% पाणीसाठा. अमरावतीच्या धारणीत नवजात बाळाला नाल्यात फेकल्याचा धक्कादायक प्रकार, अंगावर गवताचा भारा टाकल्यानंतरही वाचलं बाळ, आरोपींचा शोध सुरू. उरण हत्या प्रकरणातील आरोपी न्यायालयानं सुनावली, 7 दिवसांची पोलीस कोठडी, कर्नाटकच्या शहापुरातनं करण्यात आली होती अटक. <स्थ->